आणि आता बातमी बकऱ्यांची. असे बकरे तुम्ही पाहिलेच नसतील, उद्या ते कुर्बान होणार आहेत. त्याआधी पाहूया बकऱ्यांची एवढी चर्चा का होते ते. सध्या नागपुरात या बकऱ्यांची चर्चा आहे. नागपुरातल्या गोळीबार चौकात राहणाऱ्या हुसेन भाईंकडचे हे बकरे. सध्या हुसेन भाईंकडे हे बकरे पाहण्यासाठी रांग लागली. तसे हुसेन भाईंकडे बरेच बकरे आहेत, पण त्यातले हे दोन बकरे फारच धष्टपुष्ट, अगदी माणसाच्या उंचीचे. दोन बकऱ्यांची उंची तब्बल 5.5 फूट आणि प्रत्येकाचं वजन 200 किलो आहे. पालने के लिए आज इनके लिए 3-3, 4-4 आदमी लगे हुए. और इनकी कीमत का तो कोई सवाल ही नहीं आता है ना. मतलब रोज 4 किलो दूध एक एक बकरा पीता है और ये करते हैं. और जब पाले हुए बकरे की कुर्बानी करो उसका एक जो बड़ा स्वभाव है. तो ऐसे बकरे पूरे आपको नागपुर में विदर्भ में कहीं भी मिलेंगे नहीं. या बकऱ्यांचा खुराक म्हणजे काजू, बदाम आणि सुका मेवा. त्यांची देखभाल करण्यासाठी 4 जण दिमतीला आहेत. ईदसाठी या बकऱ्यांना धष्टपुष्ट करण्यात आलंय. या बकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांची 8-12 लाख देण्याची तयारी आहे. पण घरच्या ईदसाठी कुर्बानी म्हणून या बकऱ्यांना हुसेन भाईंनी विकलं नाही. ये बहुत बड़ी बात है और ये हमारा समझ लो एक ईद की कुर्बानी के लिए हम लोग लाते हैं. उसकी कीमत क्या बोलेंगे, कोई कीमत ही नहीं है. कितने भी मांगे लोग तो हम उसको देने की बात ही नहीं कर सकते. गेली तब्बल 2 वर्ष या बकऱ्यांची शाही बर्दास्त ठेवण्यात आली. सलग 2 वर्ष त्यांना सुक्या मेव्याचा खुराक देण्यात आला. त्यानंतर कुठे या बकऱ्या एवढ्या धष्टपुष्ट झाल्यात. पण आता त्यांचं हे शेवटचं दर्शनच म्हणावं लागेल. नागपूरहून अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.